आणि एक महत्वाची बातमी आहे, ईव्हीएम संदर्भातील याचिकेवर 10 एप्रिलला सुनावणी होणार आहे. निवडणुका जवळ येत आहेत आणि सुनावणीची वेळ लवकर व्हावी अशी मागणी कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आली आहे. कपिल सिब्बल यांच्या मागणीनंतर आता 10 एप्रिलला ही सुनावणी होणार आहे. ईव्हीएमद्वारे मत नोंदवलं गेलं नाही की याची पुष्टी होत नसल्याचा याचिकेमध्ये उल्लेख करण्यात आला आणि त्यासंदर्भातली सुनावणी आता 10 एप्रिलला होणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर सध्या आपल्यासोबत आहेत. संदीप, काय अधिक माहिती? नाही, ईव्हीएम बाबतीत वारंवार विरोधी पक्षांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जातात सागर, आणि याच ईव्हीएम बाबतीतल्या अनेक याचिका ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टामध्ये दाखल आहेत. आणि एका याचिकेवर आज सुनावणी करण्याआधी कपिल सिब्बल यांनी अशी मागणी केली की आगामी लोकसभा निवडणुका या अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यावर सुप्रीम कोर्टानं लवकरात लवकर सुनावणी जी आहे ती करावी. आणि त्याच दरम्यान त्यांनी असं देखील सांगितलं की अनेक सुनावण्या ज्या अनेक याचिका ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत, त्यावर सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे की म्हणजे शेवटी ईव्हीएम बाबतीतल्या अशा किती याचिका दाखल होणार आहेत देशभरातून, असा एक म्हणजे सवाल जो आहे तो सुप्रीम कोर्टानं खरं तर उपस्थित केला. आणि त्याचबरोबर व्हीव्हीपॅटची जी रिसीट येते ती रिसीट जरी ईव्हीएम मशीनमध्ये मतदान केल्यानंतर येत असली तरी ते मतदान जे आहे ते त्याच मतदाराचं आहे याची पुष्टी होत नाही, असं देखील निरीक्षण जे आहे ते सुप्रीम कोर्टानं नोंदवलेलं आहे. आणि आता पुढची सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे, त्यामुळं बरोबर पहिल्या टप्प्याच्या आधी सुप्रीम कोर्टामध्ये ईव्हीएम बाबतीतली ही सुनावणी होऊ शकते. बघावं लागेल सुप्रीम कोर्ट त्याबाबत आता काय निर्देश देतं का ते. नक्की संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.